न्यायव्यवस्थेच्या यशामधून दहशतवादी आरोपी अजमल कसाब याला फाशी दिल्याबद्दल पुण्यातील वकिलांनी जल्लोष साजरा केला. मुंबईवर दहशतवादी हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब याला दिलेली फाशी ही कायदेशीर प्रक्रियांचा आदर राखून देण्यात आली आहे. फाशीच्या अंमलबजावणीमुळे न्याय प्रक्रियेच्या निर्णयाचा विजय झाला असून दहशतवाद्यांना यामुळे चपराक बसेल अशा प्रतिक्रिया वकील वर्गाकडून व्यक्त करण्यात आल्या. या दरम्यान पुणे बार असोसिएशनच्या वतीने फटाके वाजून आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मुंबईवर दहशतवादी हल्ला करणाऱ्या अजमल कसाब याच्या फाशीच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. त्यानंतर त्याने राष्ट्रपतीकडे दयेचा अर्ज केला होता. राष्ट्रपतींनी तो फेटाळून लावल्यामुळे कसाबच्या फाशीचा मार्गही मोकळा झाला होता. याबरोबरच खंडूजी बाबा चौकामध्ये श्रीकृष्ण मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आपला आनंद व्यक्त केला. आज खऱ्या अर्थानं भारतामध्ये दिवाळी साजरी झालेली आहे. पुणे बार असोसिएशन हा जागृत बार आहे. कसाबला फाशी दिल्याबद्दल पुणे बार असोसिएशन नाही तर भारतातल्या सर्व वकिलांना अत्यानंद झालेला आहे. तपास यंत्रणेचा विजय झालेला आहे. न्याय देवतेचा विजय झालेला आहे. अतिरेक्यांचा धिक्कार झालाय. कुठल्याही अतिरेकी कारवायांना भारतातील जनता बळी पडणार नाही, उलट तोंड देईल. त्या पाठीमागं पुणे बार असोसिएशन हा सक्रियपणे उभा राहील. अतिरेक्याच्या विरोधातच पुणे बार असोसिएशनचे सर्व पदाधिकारी वकील मंडळी लढतील अशी ग्वाही मी उपाध्यक्ष या नात्यानं देत आहे. आज 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 सकाळी ज्या वेळेला कसाबला फाशी पुण्यामध्ये दिली ही बातमी ज्या वेळेला आम्हाला दूरदर्शनवर कळाली त्याच वेळेला आम्ही आमच्या काही वकिलांशी संपर्क साधला आणि संपर्क साधल्यानंतर वकील वर्गाने अशी विनंती केली की कसाबला फाशी दिली जरी उशीर झाला असला तरी फार चांगली कामगिरी सरकारने केली. त्यामध्ये आपल्या न्याय क्षेत्राचा देखील विजय झाला आहे. तर आनंदोत्सव आपण कोर्टामध्ये साजरा करायचा म्हणून आम्ही सगळे वकील वर्ग आज एकत्र जमलो. आणि दुसरं असं की ज्या वेळेला हिमायत बेग पुण्यामधला महत्त्वाचा आरोपी पकडला त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये पुणे बार असोसिएशन आमचा असा होता की आम्ही असा एकमताने ठराव पास केला की हिमायत बेगचं वकीलपत्र कुणी घेऊ नये. आणि जवळजवळ तपास ज्या वेळेला चालू होता तर सुरुवातीचे 3 महिने कुणीही वकील त्या हिमायत बेगच्या बाजूने उभा राहिला नाही असा आमचा पुणे बार. तर आजचा कसाबला जी काही फाशी दिली तर आम्ही सर्व वकील आम्ही सर्व आनंदित आहोत. आमचा विजय झाला आहे आणि विशेष करून आमचेच वकील बांधव उज्ज्वल निकम यांचंही आम्ही पुणे बारच्या वतीने अभिनंदन करतो. 26/11 जो हल्ला झाला त्यामध्ये शूर कामगिरी करणारे अशोक कामठे हे शहीद झाले हे पुरंदर तालुक्यातले चांबळी गावचे. त्यामुळे मी पुरंदर तालुक्यातलाच एक तालुका संघटनेचा वकील आहे. ती फाशी झाल्यामुळे आमच्या पुरंदरवासियांना फार मोठा आनंद झालेला आहे की त्याच्यामध्ये त्या नराधमाला जी फाशीची शिक्षा झाली त्यामध्ये पुरंदर तालुक्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे. आणि जो सिक्रसी त्याच्यामध्ये जी पाळली ही अशीच सिक्रसी इथनं पुढच्या काळामध्ये पाळत जावी.